नमस्कार बंधू आणि भगिनींनो, राज ठाकरे यांची उच्च विचारसरणी आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे, ते स्पष्ट बोलतात. आपल्या पक्षामध्ये त्याची ज्या माणसाची गरज आहे आणि तो जर चुकीचा वागला तर त्याला स्पष्ट बोलल्याशिवाय राहणार नाहीत, किंवा त्या माणूस जरी भले पक्षातून निघून गेला तरी त्याची काळजी करणारा माणूस नाही. राज ठाकरे हे स्पष्ट बोलल्यामुळं अनेक लोकांशीसुद्धा त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. रामदास आठवले असतील, तिथून पुढे छगन भुजबळ असतील, सोनिया गांधी असतील, किंवा अशा प्रकारच्या लोकांची मिमिक्री करतात ते, आणि मिमिक्री केल्यानंतर त्यांना त्यांच्या विषयी ज्या काही चुका घडतात ते चुका त्या स्पष्टपणे लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर बाळासाहेबांचा जो आदर्श आहे, बाळासाहेबांचा जो मुत्सद्देगिरी आहे किंवा जो बोलण्याचा डेअरिंग आहे, ते राज ठाकरे यांच्यामध्ये पुरेपूर आहे. तर बाळासाहेबांचा एक वारस म्हणायला काही हरकत नाही, त्यांच्याकडे लोकांनी पाठ फिरवलेले आहे, परंतु आज ना उद्या त्या विचारांची गरज आहे. जे काय आंदोलन केलं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तुमचं टोलचं आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मराठीपणाचा जो मुद्दा असेल तोसुद्धा त्यांनी प्रभाव राबवलेला आहे. आणि नाशिकमधल्या जे नगरपालिका आहे तर त्या नगरपालिकेमध्ये त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्या कोणत्याही नगरपालिकेला करता आलेल्या नाही सुधारणा. आणि त्यातील जे प्रकल्प आहेत ते मोठ्या उद्योगपतींना हाताशी धरून प्रकल्प उभारण्यात आलेले आहे. रस्ते वगैरे चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. आणि त्यांच्याकडे जे ब्लूप्रिंट आहे ते ब्लूप्रिंट काहीतरी त्यांच्याकडे योजना आहे, चांगल्या वेगळेपणाच्या योजना आहेत आणि चांगलं नवीन चांगलं करण्याच्या योजना आहेत, असं कोणत्याही पक्षाकडे किंवा कोणत्याही नेत्याकडे आपल्याला स्पष्टपणे जाणवत नाही. बाकीचे नेते जे आहेत फक्त ते बोलतात, करून काहीच दाखवत नाही. हा नेता बोलतो आणि त्या पद्धतीने करून दाखवतो, परंतु लोकांचा सपोर्ट नाही. लोकांना जो बोलतो किंवा जो प्रभावी बोलतो आणि जो खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहे त्याच्यावर जास्त अधिक विश्वास बसतो. तर काहीतरी मोठे करण्याचं ह्या माणसाचं स्वप्न आहे. लोकांचा जे विचारांचे लोकांचा विचार आणि राजसाहेबांचा जो विचार आहे त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. लोकांचा कल जो आहे तो थोडा मागासलेपणाचा आहे. आणि लोकांना विकास म्हणजे काय हे माहीत नसतं, आणि विकास पुढचं भविष्य काय असेल याच्याविषयी दूरदृष्टी असणारा हा नेते असल्यामुळे त्याचा जो दूरदृष्टीपणा आहे तो लोकांनी अनुभवला पाहिजे, आणि त्यांच्या विचाराशी संमत झालं पाहिजे, आणि लोकांनी काय चांगलं आणि काय वाईट ह्याचा पूर्वपूर विचार केला पाहिजे. ते स्पष्ट बोलत असल्यामुळे सत्य गोष्टीवर ओरखडा काढत असल्यामुळे त्यांना लोक त्यांचा द्वेष करतात, त्यांचा तिरस्कार करतात, त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात. शक्य असलेला कोणताही मुद्दा ते शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते एक परफेक्टनिस्ट आहेत. अचूकता त्यांच्या ह्याच्यामध्ये जास्त आहे, तरीसुद्धा त्यांना अपयश आलेलं आहे, परंतु अपयश हे चांगल्या माणसाला जास्त येत असतं. ज्याप्रमाणे म्हणतो आपल्याला बंगला बांधायला उशीर लागतो आणि छोटे घर बांधायला कमी वेळ लागतो, त्याप्रमाणे ज्या माणसाचं विचार मोठे आहेत किंवा ज्या पक्षाला मोठं काम करायचं आहे तर त्यांना वेळच लागणार आहे. धन्यवाद.